राज्य के उद्योग मंत्री उदय सामंत का आज वर्धा दौरा है, जिसे लेकर उनका नागपुर के एयरपोर्ट पर आगमन हुआ। वहां पत्रकारों के कई सवालों के जवाब उन्होंने दिए। उन्होंने कहा कि वह आज नागपुर में वह आरओ विभाग की समीक्षा करेंगे। उन्होंने आगे कहा कि पिछले अधिवेशन में उन्होंने श्वेत पत्रिका लाई थी, अगर किसी को उस पर आपत्ति है तो उसने सबूत देना चाहिए। आगे उन्होंने जेम्स एंड ज्वेलरी पार्क में से 50,000 लोगों को रोजगार देने की भी बात कही है। नहीं, मला असं वाटतं की वेदांता फॉस्कॉन आता गुजरातमध्ये देखील होतोय की नाही याबाबत फार मोठं प्रश्नचिन्ह आहे, पण मुंबईच्या जेम्स अँड ज्वेलरीबद्दल जे काही बोललं जातं आहे ते दादांत खोटं आहे। देशातला जेम्स अँड ज्वेलरी पार्क सगळ्यात मोठा हा नवी मुंबईमध्ये होतो आहे आणि त्याच्यामध्ये जवळजवळ जी इन्व्हेस्टमेंट होईल त्याच्यातनं 50,000 लोकांना रोजगार मिळेल। मी स्वतः जे अंधेरी म्हणजे त्यांचं हेडक्वार्टर आहे तिथे मी 8-15 दिवसापूर्वी जाऊन आलो। एखादा इंडस्ट्रियलिस्ट एक्सपान्शनसाठी गुजरातमध्ये गेला याचा अर्थ जेम्स अँड ज्वेलरीची पूर्ण यंत्रणाच तिकडे गेली अशा पद्धतीनं होत नाही, आणि म्हणून मला असं वाटतं की जेम्स अँड ज्वेलरीचा मोठा पार्क हा देशातला सगळ्यात मोठा नवी मुंबईमध्ये होणार आहे। याबाबत मला असं वाटतं की मुख्यमंत्री मोदयांनी उपमुख्यमंत्री म्हणजे देवेंद्रजीने देखील भूमिका स्पष्ट केलेली आहे। सुप्रीम कोर्टामध्ये जे पिटिशन दाखल होतं ज्याची विंडो आता ओपन झालेली आहे तो इम्पेरिकल डाटा कलेक्ट करून आम्ही सकल मराठा आरक्षण देणार आहोत आणि ते टिकणारं देणार आहोत, न्यायालयातनं कुठेही बाधित होणार नाही अशा पद्धतीच देणार आहोत हे सगळ्यांनी जाहीर केलेलं आहे। त्याच्यामुळं ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना देखील आरक्षण मिळेल आणि ज्यांच्या नोंदी नाही आहेत त्यांना देखील जो इम्पेरिकल डाटा जो राज्य मागासवर्गीय आयोग हा कलेक्ट करतो आहे त्याच्यानंतर टिकणारं आरक्षण देण्यामध्ये आम्ही यशस्वी होऊ।